हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला जवळपास सगळ्यांचीच आवडती एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे पनीर बटर मसाला. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर बरेचसे लोक पनीर बटर मसाला नक्कीच ऑर्डर करतात, तर हीच रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण घरी कशी बनवायची हे बघणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल, आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पनीर बटर मसाल्याच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया. सगळ्यात पहिले इथे आपल्याला 150 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे. मी अशा त्रिकोणी पीसेसमध्ये पनीरला कट करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही पीसेसमध्ये कट करून घेतलं तरीही चालेल. आणि 150 ग्रॅम पनीरसाठी इथे आपल्याला साधारण अशा प्रकारचे 3 मिडियम साईजचे लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत. 3 टोमॅटो आणि आपल्याला 1 मिडियम साईजचा कांदा असं घ्यायचं आहे प्रमाण. साधारण 50 ग्रॅम आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे. तुम्हाला अजून आवडत असेल तर तुम्ही अजून घेतलं तरीही चालेल. 100 ml आपल्याला फ्रेश क्रीम घ्यायचं आहे, जे इझिली कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं तेल वापरायचं आहे आपल्याला, थोडंसं पाणी पण घ्यायचं आहे. चवीपुरता इथे मीठ घ्यायचं आहे, 8 ते 10 अख्खे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. थोडंसं जिरं घ्यायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे, 2 चमचे किचन किंग मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा आला लसणाची पेस्ट घ्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला कांदा टोमॅटो उकडून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारची एक कढईमध्ये साधारण 2 ते 3 ग्लास पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय की कांदा मी असा मधून चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोलाही असे 3-4 आपण थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहेत. आता आपण कांदा आणि टोमॅटो ह्या पाण्यामध्ये असे टाकणार आहोत. अशा पद्धतीने जे आपण अख्खे लसूण घेतलेले होते ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि आता हे तिघी साहित्य आपल्याला छान पद्धतीने या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि पूर्ण टोमॅटो आणि कांदा आणि लसूण एकदम छान सॉफ्ट होईपर्यंत याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात टोमॅटो कांदा आणि लसूणला छान प्रकारे शिजायला. तर आपण याला मोठ्याच गॅसवरती उकळून घेणार आहोत. आता तुम्ही बघताय की टोमॅटोची स्किन अशी वरतून व्यवस्थित अशी निघते आहे. याचा अर्थ आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत आणि कांद्याला एवढा जास्ती शिजायला वेळ नाही लागत. त्याच्यामुळे कांदा लसूण आणि टोमॅटो हे तिघी साहित्य आपले छान शिजलेले आहेत. तर आता त्याला आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याचं पाणी पूर्ण निथरवून आपण त्याला काढून घ्यायचं आहे. आता कांदा टोमॅटो आणि लसूण ह्या तिघी साहित्यांना आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आता हे छान प्रकारे असे थंड झालेले आहेत. तर त्याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आपल्याला छान प्रकारे असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाहीये. बिना पाणी टाकता एकदम स्मूथ आणि एकदम बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघताय की कांदा टोमॅटो आणि लसणाची एकदम अशी छान बारीक पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण याला परतवण्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारची एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि जे आपण बटर घेतलेलं होतं ते आपण याच्यात टाकून त्या बटरला मोठ्याच गॅसवरती पूर्णपणे आपण मेल्ट करून घेणार आहोत. गॅस मोठाच राहू द्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित आता ते बटर मेल्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण अगदी 1 चमचाच तेल टाकणार आहोत, ज्याच्याने ते बटर जळणार नाही. म्हणून आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपण एकदा व्यवस्थित ते तेल बटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आणि त्या जिऱ्याला आपल्याला ह्या तेल आणि बटरमध्ये थोडंसं तडतडू द्यायचं आहे. आता आपलं जिरं तडतडल्यानंतर आपण जो कांदा आणि टोमॅटोचा मसाला करून घेतला होता तो आपण ह्या बटर आणि तेलामध्ये टाकून घेणार आहोत. व्यवस्थित आता तो टाकल्यानंतर आपण तो छान प्रकारे पहिले मिक्स करून घ्यायचा आहे. छान अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट टाकल्यानंतर 1 चमचा आला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट आपल्याला जास्ती नाही टाकायचं आहे, कारण की आपल्याला थोडीशी गोड चव येऊ द्यायची आहे. म्हणून तिखट आपण एकदम कमी टाकणार आहोत. हे छान मिक्स झाल्यानंतर आता आपण गॅस बारीक करून देणार आहोत आणि हा मसाला पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपण याला बारीक गॅसवरच होऊ द्यायचा आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं हा मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे. मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे आपल्याला.
आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपला मसाला असा खूप कोरडाही नाही झालेला आहे आणि खूप पातळही नाही, त्याची अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण पनीरचे पीसेस टाकून देणार आहोत. पनीर टाकल्यानंतर हळूच आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर जो किचन किंग मसाला आपण घेतलेला होता तो आपण 1 चमचा टाकणार आहोत आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये क्रीम टाकून घ्यायचं आहे. जे आपण फ्रेश क्रीम घेतलं होतं ते टाकणार आहोत. साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला याच्यामध्ये क्रीम टाकायचं आहे. चवीपुरतं आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत हळूच एकत्र करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला करून घेतला होता त्याच्यात आपण एकदम 1/2 कप पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकणार आहोत. एकदम कमी पाणी टाकायचं आहे कारण की आपल्याला ह्या भाजीची कन्सिस्टन्सी मीडियम थिक ठेवायची आहे, खूप पातळ नाही. पाणी टाकल्यानंतर एकदा परत आपण छान अशा पद्धतीने एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे कारण की टोमॅटोची थोडी चव आंबट असते, म्हणून आपण टोमॅटोची चव बॅलन्स करण्यासाठी एकदम 1/2 चमचा आपण त्याच्यात साखर टाकून व्यवस्थित हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला गॅस आता बारीक करायचा आहे आणि पुढचे 10 ते 12 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर या भाजीला छान वाफ येऊ द्यायची आहे. आता 10 मिनिटांनंतर आपली भाजी ही छान कलरने आणि एकदम छान अशी तयार झालेली आहे. त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला एका सर्विंग बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्या भाजीला. अशा प्रकारे आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेतल्यानंतर त्याला आपण आता गार्निश करणार आहोत. थोडस आपण त्याच्यावरती बटर टाकणार आहोत मध्यभागी गार्निशिंग साठी. त्यानंतर आपण जे फ्रेश क्रीम घेतलं होतं आपण त्याच्याने पण थोडीशी गार्निशिंग करणार आहोत. तुम्ही बघताय की मी फक्त अशा प्रकारे फ्रेश क्रीम थोडस त्याच्यावरती असं पसरवून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण आपण मध्यभागी अशी ठेवणार आहोत. आणि आता हे एकदम टेस्टी असं आपलं पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. तुम्ही हे गरम गरम रोटी किंवा नानसोबत सर्व्ह केलं तर खूप छान लागेल. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.